विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सध्या सांगली विधानसभा मतदार संघातील हरिपूर या गावामध्ये आहे। सांगलीचा आमदार सुधीर गाडगीळ यांनी जेवढं कार्य केलं 2 पिरियडमध्ये तेवढं कार्य ज्यावर काँग्रेस किंवा कुठले सरकार स्थापन झाल्यापासून कुठल्याही आमदाराने सांगलीचा एवढा विकास केला नाही। लगीन सर आहे की काही स्त्री कापड घालते तर आम्हाला खरा कार्यकर्ता पाहिजे जे जनतेची सेवा करेल। आता हरिपूर रोड कॉलनी ज्या भरपूर आहेत त्या कॉलनीतने आता जी रस्ते झाले आहेत ती सगळी सुधीरदादा फंडातूनच झाले। तर जनता काय करते जातीवाद करते ती करू नये जनतेने। कार्यसंघ आमदार म्हणते त्यांनाही काही खोटं नाही। 1977 पासून राजकारणात आहे। आता पर्यंत आमदार काय आहे ते सगळं जवळ बघितले। एक कार्यकर्ता म्हणून काम करणार माणूस आहे पण सुधीर गाडगीळसाठी काम कधी केलेलं नाही। मी कलंक माणूस आहे, स्वच्छ प्रक्रियेचा माणूस आहे, त्यामुळे सुधीरदादा गाडगीळ आम्हाला आमदार म्हणून त्यांच्यासारखा विकास आतापर्यंत कुठल्या आमदारानं केला? सुधीरदादांनी काम केलेलं आहे भरपूर, त्याचं काय अडचण नाही। जेवढी महागाई वाढल्या असं म्हणता तेवढं तुम्हाला दिलेले जनतेला काम मिळते झालं करायचंच बोल एकदा धरले की थांबायचं। हा निष्कलंक माणूस आहे, म्हणजे कुठला म्हणजे धक्का नाही त्या माणसावरती, निस्वार्थी माणूस। सुधीरदादांनीच भरपूर कामं केली, इथे कोटी रुपयेची कामं केली भरपूर। आमदार गाडगीळ यांचा आम्ही साधा सिंगल चहा पेला नाही पण त्यांचं आम्ही गुणगान गाणं। भाजपबद्दल माझं वैयक्तिक मत आहे, माणसं ते प्रामाणिक वागतात। आ आ येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। नमस्कार, मी सद्दाम अली, के न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे। प्रत्येक राजकीय नेते आहेत, उमेदवार आहेत, हे प्रत्येक भागामध्ये जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। मात्र मतदारांना या निवडणुकीबद्दल काय वाटत आहे, त्यांच्या मनातील आमदार कोण आणि त्यांच्या परिसराचा विकास झाला की नाही हे पाहण्यासाठी विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सध्या सांगली विधानसभा मतदारसंघातील हरिपूर या गावामध्ये आहे। हरिपूर हे तसं संगमेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं गाव, या गावा हे गाव देखील सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं। आज या गावातील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे। या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात। मामा काय निवांत बसलाय? काय करायचे? निवांत निवांत आहे। बर, काय गप्पा रंगल्यात? काय नाही, नुसतं बसायचं। नुसतं बसायचं काय? बर, काम नाही धंदा नाही, काम नाही धंदा नाही। आता मला सांगा, विधानसभा निवडणूक आहेत आता, काय वाटते आता तुमच्या इकडं वातावरण कुणाचं आहे, वारं कुणाचं आहे? काय अजून काय सांगता येत नाही, अजून काय सांगता येत नाही, सांगता येत नाही अजून लगेच का हो कशा आम्हाला काय समजणार नाही। बर मामा, विद्यमान आमदार तुमचे सुधीर गाडगीळ आहेत, त्यांच्याकडनं काय कामं झाले? तिथं भरपूर झाल्यात। काय काय झाली? रस्ते झाल्यात, पाणी झाले, पायपाच गटारीचे झाले, बर भरपूर कामं झालेली आहेत। काय वाटते झालंय? हे काय केले सगळं, रस्ते बिस्ते सगळे केले, पूल बांधले। कुठला पूल बांधला? नाही ते पूल बर बांधला बांधला तिने होय नाही हे बायपास चालू आहे की ते आता कोथळी ते कोथळी दानवळी। मामा काय सांग, काय कळत नाही, काय कळत नाही कुठं तुम्ही मतदान करता का नाही? काय सांगू मी आता, मतदान करत नाही का? मतदान करतो आई, बरंच आहे ते, बरं आहे म्हणलं सगळं, बरं आहे सगळं, कामं झालेत का नाही? कामं झालेत की मुंडी नाही म्हणतात झाल्या की असं कसं काही आहे? झाल्यात म्हणलं का, माझ्या ह्यातलं फुटलं काय सांगायचं आम्हाला काय नांदऱ्यातलं तापा लागले ऊन आहे की भरपूर? बर, मग पाऊस बरा का ऊन बरा?
का दोन्ही संघ सारखंच आहे की दोन्ही संघ सारखेच आहेत होय. बरं आता विधानसभा निवडणूक आहेत, बरं त्याचं पण वातावरण तापा लागले आणि विकासाचा गारवा झालाय असं वाटतंय का तुमच्या इथं विद्यमान आमदारांकडनं? गारवा झालाय, थोडाफार झालेला आहे. थोडाफार झालेत का? मग बर आता ते तिसऱ्यांदा निवडणुकीला उतरा लागल्यात, बर काय वाटतंय यावेळेला आता काय बघायच काय काय त्यात आणि होतंय की काय काय होतंय म्हणजे तुमच्या मनातला आमदार कोण? तुमच्या मनातला आमदार कोण आता कसं समजायचं? लोकांचे राजकारण ह्याच्यावर आहे ना, लोकांचे काय मत असेल त्याच्यावर आपण बोलून कसं फसल की मग दादा नमस्कार. आता विधानसभा निवडणूक आहेत, काय वाटतं या निवडणुकीच्या निमित्तानं मला सांगा, तुमच्या हरिपूर गावामध्ये विद्यमान आमदारांकडनं कामं झालीत का? भरपूर कामं झालीत हा विद्यमान कॉलनीतनी रस्ते झालेले आहेत गावात, नवीन पूल मंजूर करून नवीन त्याचं पुलाचं उद्घाटन पण झालं, काम पण झालं पूर्ण त्याचं, म्हणजे आता याचा वाहतूक पण चालू झाली या जातीची. गावातले अंतर्गत रस्ते आहेत ते पण त्यांच्या फंडाच्या ह्याच्यातनं माध्यमातून झालेले आहेत रस्ते. आता ते तिसऱ्यांदा निवडणुकीला उतरले आहेत, काय वाटते? आमच्या गावातनं त्याशी लीडही जाते, प्रत्येक वेळेला त्याशी गावातनं लीड जाते. आमच्या गावात भाजप ह्या भाजपच्या पक्षाला मतदान जास्त पडते गावात, कारण एक 400-500 मतदान हे लीडच असते कायम. नक्की कायम. तुम्ही बोला, काय वाटतं विकास झालाय तुमच्या इकडे? झालाय, आमच्या गावचा विकास झालेला आहे. बर आणि चांगली कामं झालेली आहेत. संभाजी पवार नंतर फंड हे पहिल्यांदा सुधीर दादांनी इथं मिळवून दिला जास्त. बर भरपूर फंड ह्या पहिल्या संभाजी पवार 3 टर्म आमदार होते ते फंड, म्हणजे आमदार फंड म्हणजे काय असतं हे संभाजी पवारनीच पहिला दान मिळवून दिला हरिपूर गावाला. परत सुधीर दादांनी त्यानंतर सुधीर दादांनीच भरपूर कामं केली इथे, कोटी रुपयाची कामं केली भरपूर. पण ठराविक लोकांपुरतच तिने कामं केली जास्त असे काही काही नाही, काही काही नाही, काही नाही, कुठेही काही नाही, कुठेही पण गल्लीत जावा तुम्ही, इथं बोर्ड लावलेला आहे ते सुधीर दादांच्या फंडात जर असल्यास काम कुठेही जावा तुम्हाला प्रत्येक भागात दिसणारच तुम्हाला गाव, प्रत्येक कॉलनीतून जर गेला तर तुम्हाला भरपूर तिथे दिसतील असे रस्ते केलेले कॉलनीतली. हरिपूर रोडला कॉलनी आहेत ज्या भरपूर आहेत, त्या कॉलनीतने आता जे रस्ते झाले आहेत ती सगळे सुधीर दादा फंडातूनच झालेले. सुधीर दादांनी काम केलेलं आहे भरपूर, त्याचं काही अडचणच नाही. काका नमस्कार. नमस्कार. आता आपला अनुभव पाहता आपण भरपूर आमदार बघितलेत, राजकारणातलं बघितलं आणि विकास पण बघितला, काय वाटतंय तुमच्या गावात विद्यमान आमदारांनी कामं केलीत का? आमच्या माझं वय 76 आहे, आतापर्यंत जेवढे आमदार आले कुठल्याही पक्षाचे असू द्याल, कुठल्याही पक्षाचे असू द्याल, सांगली जिल्ह्यामध्ये सांगलीचा आमदार सुधीर गाडगीळ यांनी जेवढं कार्य केलं दोन त्यांच्या पिरियडमध्ये, तेवढं कार्य ज्या वक्त काँग्रेस किंवा कुठलं सरकार स्थापन झाल्यापासून कुठल्याही आमदारानं सांगलीचा एवढा विकास केला नाही, एवढा विकास आमदार गाडगीळांनी केला आहे. आता जनता काय करते, जातीवाद करते, ती करू नये जनतेनं. लोक शेवटी काय करतात, जातीवादावर जातात. आता त्या माणसानं इतकं काम केलं आहे, सांगलीच्या आमदारा मतदारसंघात जे येणार सुशिक्षित लोक असतील, चांगली लोक असतील, त्यांनी सांगावं की आमदारानं काहीच केलं नाही म्हणून कुठल्याही भागातलं. बर इतकं म्हणजे त्याने आमदार गाडगीळांनी काम केलं आहे, त्यांना जनतेने निवडून द्यायला पाहिजे. अनेक ठिकाणी म्हणतात की त्यांनी विकास कामं केलीत, कामं केलीत लोकांची, पण ती ठराविक लोकांची कामं केलीत. काय लोक असे आहेत, सामाजिक कार्य आणि स्वतःचं कार्य ह्यामध्ये फरक आहे ना. रस्ते गल्ली गल्ली सगळे रस्ते करणे, पाणी सुरू करणे, अन्न वस्त्र निवारा हे आपल्या हातात आहे का? ते सरकार देतं हे करते ती गोष्ट वेगळी, मेन म्हणजे काय तुमचा रस्ता पाणी लाईट ह्या गोष्टी आणि कुणाचं तुमचं वैयक्तिक काम असलं तर जातीनं लक्ष करू की उद्या ये परवा असं त्यांच्याकडे नाही आहे. त्याने रोखबाट ठोक डायरेक्ट ऑफिसला फोन लावतात, कारण पैसे खायचं आणि हे खायची भानगड त्यांच्याकडे नाही. इतके खर्च करून स्वतःचे पैसे खर्च करून एखादा जर काम मेजर असलं तर स्वतः गाडी काढणार, त्या कोण साहेब आहे त्याला भेटणार, त्याला शिवी गाडीचं भानगड नाही आहे, त्याला म्हणणार तुम्हाला अडचण काय आहे एवढं सांगा. सरकारी अडचण आहे का वैयक्तिक अडचण आहे, कसं रस्ता करायचा झाला, कोणाची जागा असली, तुम्ही तिथं करू नका, ठीक आहे की
बाकी ठिकाणी करा. असं कार्य करणारा भारतामध्ये एकमेव गाडगीळ सुधीरदादा गाडगीळच आहे, याच्या व्यतिरिक्त कोणी नाही कामाच्या बाबतीत. आता म्हणतात की दोन वेळा त्यांना आमदारकीची संधी दिली आहे, संधीचा प्रश्न पण आता बदल पाहिजे. संधीचा बदल येणारा तो खवा आमदार आला तर त्याला काय उपयोग आहे, त्याचा दारात गेल्यावर बाहेर येत सुद्धा नाही, त्याचा काय उपयोग आहे त्या आमदाराचा. आता सध्या जे बाकीचे पक्ष जे आमदार आहेत त्यांच्याकडे तुम्ही काम घेऊन जावं कुठलं तरी. कोण आलाय बघत्यात अगोदर त्यांची PH 4 असतात, आज तर भेटून देतच नाहीत. गाड तर भेटून देतच नाहीत. काय काम आहे कुणीकडनं आलाय सगळ्या ते जमिनीतनं जानवा कसा काढतात ना, तसा त्यांनी जानवा ओढकून काढतात म्हणजे कार्यकर्ता. त्याला काय अर्थ आहे गाडगीळ खालची जी लोक असतात त्यांची कामं व्हायला पाहिजेत का नको, ती करत नाही. ती काय आपल्याला आपला माणूस आहे का म्हणतात. अहो तुम्ही आपला माणूस तुम्ही ठरवता कसं आहे. तुम्हाला मत दिलं, तुम्हाला मत दिलं आम्ही कशावर ना. तर आता मला सांगा, आम्हाला फक्त माझं वैयक्तिक मत नाही एक सामाजिक दृष्टिकोनातून मत असं आहे की गाडगीळ सारखं इतकं त्यांनी कार्य केलेलं आहे, इतकं कोट्यवधीचं कार्य केलेलं आहे की आमचं हरिपूरच सांगत नाही. आमच्या गावासाठी निधी भरपूर दिले होते नी गाडगीळने, सगळं काही इथं झाले त्यांच्यामुळे झाले. ग्रामपंचायत भाजप आहे आत्ता हरिपुरात, भाजपचीच आहे. आमची भाजपची सत्ता नाही असं म्हणत नाही, पण वैयक्तिकरित्या आमदार गाडगीळ साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मी जे बोललो ह्यात कुणी खोटं करून दाखवतो ह्या मुलाखतीमध्ये तुमच्या, कुणीही दाखव हे जे मी जे बोललो काही खोटं नाही सगळं करा. आणि आमदार गाडगीळांचा आम्ही साधा सिंगल चहा पेलेला नाही, पण त्यांचं आम्ही गुणगान गाणार का. आम्ही मिलिटरीवाले करायचेच बोलणार, भागवत गीतेवर शपथ घेतलेली आहे मिलिटरीत असताना करायचेच बोलायचं, खोटं बोलायचं नाही. आमदार गाडगीळांचा पक्ष कोणताही असो, पक्ष कोणताही असो, हो त्यांचं वैयक्तिक कार्य आहे. काय वाटते गाडगीळ साहेबांनी तुमच्या भागात विकास कामं केले? कामं केलेत गाडगीळ साहेबांनी. आमचे इथे रस्ते देवळाच्या पुढं सभागृह बांधले, रस्ते कामं केले. तुमच्या मनातला आमदार कोण? गाडगीळ का हो, चांगला आहे गावात काम आहेत, विकासाचे काम आहेत. तुम्ही म्हणताय कामं केल्यात, पण मला आता लोक सांगायला लागतात काही कामच केलेलं नाही तिने. नाही नाही केलेत, केलेत कामं ती केल्यात नाही ती नाही. बर कामं केले तर माणसं केलेत नाही तीन नाही. तुम्ही काय सांगाल मामा, काय नेमकी परिस्थिती आहे? गाडगीळ साहेबांनी एक नंबर काम केलेलं आहे सगळं, आणि कार्यसम्राट आमदार म्हणतात त्यांनाही काही खोटं नाही. गावातलं जवळजवळ 50-60% काम तिने मार्गी लावलेलं आहे, आणि काय भ्रष्ट असा नेता नाही तू. मी कुठल्या ह्याच्यात पैसे खायचं हे काय भानगत नाही, एक नंबर नेता आहे गाडगीळ, आणि गाडगीळच एवढा निवडून येणार. तुम्ही ज्याप्रमाणे मला बोललात की कार्यसम्राट त्यांना म्हटलं जाते, पण हे कार्यसम्राट किंवा त्यांचं कार्य फक्त ठराविक लोकांपुरतंच होते? नाही नाही नाही, चुकीचं आहे. सगळं गावचं गावातलं काम सगळं पूर्ण झाले म्हणजे वैयक्तिक काम कोणाचं, गावचं सगळ्या गावचं काम झाले. वैयक्तिक कोणाचं काम करायचं काय संबंध तिने मंजूर करून दिलेले आहेत. कशाला? संत सेना महाराज मंदिर बांधायला. बर. आमच्या हनुमान मंदिराच्या पुढं सभागृह बांधले, त्याला 30-40 लाख रुपये त्याने दिले आहेत. परत दत्ताच्या मंदिर आहे तिथं ते बोरा प्लेविंग ब्लॉक ते बसवले आहेत, ते त्याला पैसे दिले आहेत. गावातले रस्त गटारी हे आता हे जे BC समाजाचे जे पाईपलाईन पाणी ड्रेनेजचं पाणी जायचं आहे त्याला देखील तिने निधी मंजूर केला आहे. काम चालू आहे ते आता सध्या. आता काय झाले, आत्ताच्या घडीला की नाही ते दोन वेळा आमदार झाले जातात, आता तिने थांबावं बदल हवाय असं नागरिक म्हणतात. चुकीच आहे हे, थांबावं म्हणजे काय पक्षानंच तिकीट दिलंय म्हणल्यावर काय थांबायचं काय संबंध आहे. तुम्हाला काय वाटतं थांबावं का त्यांनी? नाही पक्षाकडनं त्याच हे आले म्हणल्यावर त्यांनी थांबणार नाही तिथे.
त्याच्या अगोदर त्यांनी म्हणत होते माझी इच्छा नाही उभा राहणार नाही म्हणून, पण पक्षाने तिकीट दिल्यामुळे त्याने उभा राहणे भागाने निवडून येणार ती यादी. आणखीन या ठिकाणी काही पारावर गप्पा मारत लोक बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. काका मुलाखत द्या. आमचे अध्यक्ष. मला अध्यक्ष पाहिजेत, कार्यकर्ते पाहिजेत. आता विधानसभा निवडणूक आहेत, कसं बघताय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत निवडणुकाबाबत? आता प्रत्येक जण लगीन ठराय आली की काही स्त्री कापड घालतोय, पण आम्हाला खरा कार्यकर्ता पाहिजे जे जनतेची सेवा करेल. आता बर, कोण आहे तुमच्या मनातला खरा कसा कार्यकर्ता? आता जरा अभ्यास करून सांगतो मी तुम्हाला. अजून अभ्यास व्हायचा आहे. कधी आहे परीक्षा? 20 तारखेला. कधी? 20 तारखेला परीक्षा. 20 नोव्हेंबरला. 20 नोव्हेंबरला. काका तुमचं, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, अनेक निवडणुका तुम्ही बघितल्या, आमदार पण बघितले आणि इथलं राजकारण बघितलं, काय वाटते हो तुम्हाला यावेळी कुणाचं वार आहे? यावेळी भाजपच येणार. आता निवडणुका आहेत, या निवडणुकाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? भाजपशिवाय पर्याय नाही. का? काम जनता ही काम बघते. बर, आश्वासन कुणाचं ऐक मान्य नसते लोकांना, सत्यमेव जयते. तुमच्या विद्यमान आमदारांनी तुमच्या भागात विकास कामं केलीत का? हा केले. झालीत? हो केले, पण ती लोकांच्या लक्षात येत नाही. गावाच्या चारी बाजूला रस्ते केले. विद्यमान आमदारांनी कामं केलीत असं तुम्ही म्हणालात, पण ठराविक गावापुरतं, ठराविक लोकांपुरती कामं झाली त्यांची? बघा, या बाबतीत असं काय म्हणता येणार नाही. मी क्लिअर सांगतोय, मी कुठल्याही पक्षाचा नाही, कारण मी सरकारी होतो त्यामुळं आम्ही या मानकडे पडतच नव्हतो. बरोबर. हां, पण जे दिसतंय तेच मी बोलते, बाकी काय. आमच्या गावापासून चारही दिशेला जोडणारे रस्ते केले, त्या गावाला जायला करगिल साहेबांनीच केलं, सगळं त्यांनीच केले स्वतःच्या निधीतनं. हां हां, त्यामुळं आम्हाला ते नेता आवडते. गेल्या दोन वेळा तुमचे विद्यमान आमदार सुधीरभाऊ गाडगीळ आहेत, त्यांच्याकडनं विकास कामं झालीत का हो? भरपूर झाले. त्यांच्यासारखा विकास आतापर्यंत कुठल्या आमदारांनी केला नाही? पण लोक नाही म्हणतात ना, ठराविक केला आहे नाही कसं म्हणतात. त्यांच्यासारखा विकास आतापर्यंत आमदारांनी कोणी केलेलाच नाही. सांगतोय मी 1977 पासून राजकारणात आहे, आतापर्यंत आमदार काय आहे ते सगळं जवळ बघितले. मी एक कार्यकर्ता म्हणून काम करणार माणूस आहे, पण सुधीर गाडगीळसाठी काम कोणी केलेलं नाही. बर, आता समोर ना काँग्रेसकडनं दोघे जण इच्छुक आहेत, पृथ्वीराज बाबा पाटील असतील किंवा जयश्रीताई पाटील असतील, काय वाटतंय कुणाचं, जनतेचा कौल कुणाला जाईल? काय त्यांचं काय मला संबंध नाही. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, त्यामुळे मला काय माहीत नाही. बर, मग भाजपनं महागाई वाढवल्या त्याच्यावर काय तुमची? कोण म्हणते महागाई वाढल्या? महागाई वाढलेली नाही. 2400 रुपये झाला. महागाई वाढलेली नाही, एक लक्ष ठेवा. महागाई बरोबर, बाकी सगळंच वाढलेलं आहे. आणि आतापर्यंत पाठीमागचा इतिहास जर बघितला तर काँग्रेसच्या सरकारमध्ये भयंकर महागाई वाढलेली आतापर्यंत बघितलेली आहे. इलेक्शन झाली की महागाई वाढली. त्यांनी तशी काय फार महागाई वाढलेली नाही. जेवढी महागाई वाढली असं म्हणताय तेवढं तुम्हाला दिलेलं आहे जनतेला. काका, शासनाच्या ज्या काही योजना आहेत, लाडकी बहीण असेल किंवा ते उज्ज्वल गॅस योजना असतील, ह्या अशा ज्या योजनांचा त्यांनी पाऊस पाडला अक्षरशः, तर या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत झालाय का? प्रत्येक घरात 2-4 हे आहेत, ग्रॅज्युएट मुलं आहेत. त्या आमचं गाव तर अगदी संपन्न यावत आहेत, जागृत आहेत. बर, आता मला सांगा, काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे नेते आहेत ते असं म्हणतात की या योजना सगळ्या फसव्यात. नाही बघा, भाजपबद्दल माझं वैयक्तिक मत आहे, माणसं ते प्रामाणिक वागतात, कारण त्यांना परत आपल्याला यायचं आहे, इथं जनतेसमोर तोंड दाखवायचं आहे. त्यामुळे ते आणि वाग ते वरपर्यंत त्यांचं लिंकिंग चांगली आहे. बर, त्यामुळे ते खालीपर्यंत ते वर्ण खाली असं त्यांचं कॉन्टॅक्ट चांगला आहे. भाजपलाच कौल देणार जनता, सगळे सुशिक्षित झाले आहेत, कळतंय त्यांना, पेपर वाचते आहेत.
त्यामुळे आता पहिले ते दिवस संपलेले आहेत. बर, अडाणी लोक नाही जाता, सगळे आमचे ग्रॅज्युएट हे सगळे आहेत, त्यामुळे अभ्यास होईत सगळी. बर, मामा तुमची शेती आहे? पीएम किसान योजनेचे पैसे तुम्हाला मिळालत का? मिळालत, त्याचा लाभ तुम्हाला झोतोय असं वाटतंय? मिळत्यात. लाडके बहिणीचा काय मिळालत घरात पैसे? मिळालत. आता त्या बंद होणार आहेत असं म्हणतात, होणार की इलेक्शन बंद होणार, त्या कुठला कशी आहे त्याच्यावर अवलंबून राहणार वाटतं पुढचं. बर, चालू करायचं का बंद करते पुढचं जे सत्ता येईल त्याच्या हातात असणार. त्याच्या हातात आहे. काय सांगा, आता विधानसभा निवडणूक आहेत, काय वाटते तुम्हाला निवडणुकीबद्दल, तुमच्या प्रतिक्रिया काय? सुधीर गाडगिळने काम केले तेच येणार भाजपमध्ये. केल्यात कामं? हा, कामं भरपूर आहेत त्यांची आणि चांगली आहेत. पण ते ठराविक लोकांपुरतच झाल्यात म्हणतात? नाही नाही, त्यांनी स्वतः कामं केलेत आणि ती कामं केलेत, त्यामुळे आम्ही भाजपमधून त्यांच्या पाठिंबा आहे. नक्कीच. आता दोन वेळा ते इथं आमदार आहेत, आता तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जायला लागल्यात. बरोबर, लोक म्हणतात आता जरा तिने थांबावं, काय वाटते तुम्हाला? नाही थांबायचा विषय, एकदा धरलं की थांबायचं नाही, कामं तशी झाली आहेत त्यामुळे थांबायचा विषयच येत नाही. बर, हां, कामं त्यांनी चांगली केली आहेत, रोड वगैरे गलीतनं सगळे गटारे वगैरे सगळे त्यांनी चांगले केलेले आहेत, त्यामुळे त्यांनी थांबायचा विषय. बर काका, आता विधानसभा निवडणूक आहेत, काय वाटते तुम्हाला, प्रतिक्रिया काय तुमच्या? काय आता हे भाजप एवढं हे करायला आलं म्हणणार तर भाजपची सत्ता येईल. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या कार्यक्रमादरम्यान मी सांगली विधानसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधला. या लोकांचं असं म्हणणं आहे की विद्यमान आमदार जे आहेत सुधीर दादा गाडगे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत. महत्त्वाचा जो बायपासचा जो पूल होता त्या पुलाचा पाठपुरावा करून त्यांनी पूल पूर्णत्वास आणला अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. दुसरीकडं काँग्रेसकडून जे इच्छुक उमेदवार आहेत पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या रूपाने देखील आमदार मिळावा, कारण 2 वर्ष सुधीरदादा गाडगे या ठिकाणी आमदार आहेत, आता बदल हवा अशा देखील प्रतिक्रिया आपल्याला या हरिपूर गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत. के के न्यूजसाठी सद्दाम अली, सांगली. मी सध्या सांगली विधानसभा मतदारसंघातील बिसूर या गावामध्ये आहे. बिसूर हे गाव अतिशय महत्त्वाचं गाव मानलं जातं या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये, आणि प्रसिद्ध असं दत्त मंदिर देखील या गावामध्ये आहे. या दत्त मंदिराच्या दत्ताच्या दर्शनाला देखील लाखो भाविक हजेरी लावत असतात, त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. आणि या परिसरातील नागरिकांशी आज आपण संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही. चला तर या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. काका नमस्कार. काय आता विधानसभा निवडणुका आल्यात, कसं बघताय, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत निवडणुकीबद्दल? व्यवस्थित आहे, आता आम्ही काय सांगणार. नाही, आपले विद्यमान आमदार आहेत सुधीर दादा गाडगे यांच्या माध्यमातून आपल्या गावात विकास झालाय का? झालाय विकास. तरी काय काय विकास केला त्यांनी? रस्त्याची कामं हे केली. बर, जनसंपर्क आहे का इकडे, ते भेटतात का कधी? येतात कामानिमित्त येतात. मग आता मला सांगा, आपले आमदार सुधीर दादा गाडगे आहेत, त्यांच्याकडनं खरंच कामं झालीत का इकडे? झाले. काय काय तरी झाली? ते आता तुम्ही हिसे बंधाऱ्याचं हे तासगाव सोडून वाट आणि गावातले रस्ते वगैरे हे साधा अजून करायचे गटार बिटार केली तिथे चांगली केली. बर, पाणी बिणी होती वाटेल पाणी, आता काही नाही. बर, काय वाटते आता कोण व्हावा आमदार पुन्हा? काय तसं काय सांगतोय मी योगा माणसांना म्हणजे येते म्हणलं याची माणूस कशावर नाही येतो असं आहे. काय माणसाला मस्त म्हणतो हे याने काम केलं याने येणार येतो कोण नाही ही कशावर सांगताय. मामा कुठं चाललाय? मी आता घरी चाललोय. घरी चाललाय, रानाकडे गेलता आता? हो गेलतो. बर, आता मला सांगा विधानसभा निवडणूक आहेत, या निवडणुकीच्या निमित्त माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्या भागात विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगे यांच्याकडनं कामं झालीत का? हो, भरपूर झालीत, भरपूर अगदी. रानातली सुद्धा आमची म्हणजे शेत वाट सुद्धा पान रस्ते सुद्धा झाले. झालेत? हो झालेत. तिनेच केलेत का? हो हो. आता काही लोक म्हणतात नाही तर विकासच काय झालेला नाही. हे चुकीच आहे, चुकीच आहे.
बर तिने काम केली जसं तुम्ही म्हणताय पण येतात का कधी इथं गावात कधी येतात रे काय ते येतात येतात कधी तर म्हणजे निवडणुकी पुरत नाही 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 येतात येतात बर तर दुसरीकडे काँग्रेसचे पण उमेदवार लढणार म्हणतात निवडणूक काय वाटतं तुमच्या मनातला आमदार कोण आमच्या मनातलं तर एवढे कामं झाल्यानंतर कोण असणार बरं दादाच की बर मामा थांबा जरा बोला नाव कसं तुमचं शिवाजी आंधळ पाटील बर गावात विकास झालाय का हो तुमच्या झालाय काय काय झालंय तरी बरेचशे काम रस्त्याचे काम झाले गटाचे काम झाले हा छोटी छोटी मोठी झाले बर कोणाच्या माध्यमातून केलीत हा ही गाडीवंगीमधून झाली झालीत मग यावेळी म्हणतात काय आता विकास तिने जास्त केलेला नाही म्हणतात बदल व्हायला पाहिजे कोणी काही म्हणू शकतो झाला की नाही याच्याला माहीत असतो ना त्याच्या विचार आपण करायला असतो बर म्हणजे आपल्या भागाचा विकास झाला की नाही आपल्याला माहिती आहे आपण विचार करायचा दुसऱ्याला काय सांगून ही कर तिकडे म्हणणं काय अडचण मग यावेळेला बदल होणार काय नाही बदल काय आता सशी ही सगळी आहे की दोनचा पत्रिकेने विचार वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिशेने करत असतो त्यामुळे त्यांचं कोणाला मान काय सांगायचं तुमच्या कामात काय म्हणजे आता विचार लोक सुशिक्षित आहेत विचार करतात आणि त्यांचे त्यानंतर त्यांचे हे आहे कल कुठल्या बाजूला कसा आहे त्यांच्याकडे तुमच्या गावात कुणाचा वार आहे आता मी अजून 50-50 आहे अजून तरी 50-50 आहे एकीकडं सुधीर दादा गाडगे आहेत दुसरीकडे कुणाचा वार आहे मग आता काँग्रेसवाल्यांचा आहे ना पण काँग्रेसमध्ये तर रसिकेत सुरू आहे की कोणाला ते कॉल भेटल्यानंतर त्यांचं पण त्यात मी काय होईल हे काय सांगणार मी ते पुढे मी सांगली विधानसभा मतदारसंघातील श्री राम मंदिर चौकामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी काही लोकांशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे या ठिकाणी काही रिक्षा चालक असतील किंवा अन्य नागरिक जे आहेत ते गप्पा मारत बसलेत आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी संवाद साधूयात आणि बोलूयात दादा नमस्कार नमस्कार आता विधानसभा निवडणूक आहे कसं बघता तुम्ही या निवडणुकांकडे निवडणुकांमध्ये आमच्या स्थानिक लेवलला जर बघितलं स्थानिक लेवलमध्ये सुधीरदादा गाडगे यांचं काम चांगलं आहे गेले 10 वर्ष झालं ते आमदार आहेत विकास कामं भरपूर केलेले आहेत सुधीरदादा गाडगे झालेली विकास कामं झालेले पण आता म्हणतात की 2 वेळा त्यांना आपण आमदार केला आता कुठेतरी थांबूया असं लोकांचं म्हणणं आहे थांबायचा विषयच येत नाही ना विकास कामं जो माणूस विकास कामं करतो त्याला लोक प्राधान्य देणारच ना दुसरीकडं काँग्रेसकडून जयश्री दे असतील किंवा पृथ्वीराज बाबा इच्छुक आहेत काय वाटते कोणाचा जोर लागेल त्या बाजूला आता त्यामध्ये दोघांच्याकडनं पण जोर चालू आहे बाबांच्याकडनं पण चालू आहे आणि वहिनींच्याकडनं पण चालू आहे आता त्यांचा आता पक्षाच्या निर्णयावरती कोणाला तिकीट द्यायचं ते पक्ष त्यांचा ठरवेल दादा तुम्ही काय सांगाल तुमच्या मनातला आमदार कोण असेल सुधीरदादा गाडगे का हो विकास कामं भरपूर केल्यात मी कलंक माणूस आहे स्वच्छ प्रतिमेचा माणूस आहे त्यामुळे सुधीरदादा गाडगे आम्हाला आमदार म्हणून ठीक आहे आपण या 2 वर्षात त्यांच्याकडनं हवा तसा विकासच झालेला आहे ठराविक लोकांपुरताच विकास झाला असा आरोप आहे नाही ते चुकीच आहे इथं उड्डाणपुलाच्या मार्फत विकास झालेला आहे 2-3 उड्डाणपुलं बांधलेले आहेत तिने आत्ता रस्त्याचा विकास झालेला आहे त्यामुळे सुधीर गाड्यांचं काम चांगलं गुंटेवारी भागात झालं कुठं गुंटेवारी भागामध्ये सुद्धा सुधीरदादांनी कामं केलेले आणि निष्कलंक माणूस आहे म्हणजे कुठला म्हणजे ठपका नाही त्या माणसावरती निस्वार्थी माणूस अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.